नमस्कार, मी जितेंद्र रायकर पुन्हा एकदा नवीन एपिसोडमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, मागचे काही एपिसोड मी केलेले आहे की 2023 कुठले सिनेमे रिलीज झाले, कोण हिट झाला, कोण फ्लॉप झाला, या मराठी सिनेमाचे हा एपिसोडिक मी हा भाग बनवत आहे. आणि आता या भागामध्ये आपण पाहणार आहोत की सप्टेंबर महिन्यामध्ये किती फिल्म रिलीज झाले आणि किती हिट झाले, किती फ्लॉप झाले. तर सप्टेंबर महिन्याबद्दल सांगायचं झालं तर सप्टेंबर महिन्यामध्ये टोटल 5 सिनेमे रिलीज झाले होते आणि त्यापैकी कोण हिट कोण फ्लॉप मी ते सांगणारच आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा मी सांगणार आहे की 1 सप्टेंबरला कुठला सिनेमा रिलीज झाला होता 2023. तर 1 सप्टेंबर 2023 पहिला सिनेमा रिलीज झाला तो म्हणजे टेरिटरी. टेरिटरी नावाचा सिनेमा होता, सचिन श्रीराम यांचा दिग्दर्शन असलेला हा सिनेमा होता. किशोर कदम आणि संदीप कुलकर्णीसारख्या दिग्गज कलाकारांनी काम केलेला हा अप्रतिम सिनेमा होता. जो सिनेमा 1 सप्टेंबरला रिलीज झाला, त्याच्यानंतर 1 सप्टेंबरला दुसरा सिनेमा रिलीज झाला, त्या सिनेमाचं नाव होतं बाप माणूस, ज्याला दिग्दर्शन केलं होतं योगेश फुलफगार यांनी आणि पुष्कर जोग, अनुषा दांडेकर, कुशल बद्रिके यांचा हा सिनेमा होता बाप माणूस. तर हाही सिनेमा आला, रिलीज झाला आणि गेला सुद्धा. त्याच्यानंतर 1 सप्टेंबरला तिसरा सिनेमा, 3 सिनेमे रिलीज झाले होते 1 सप्टेंबरला. तो सिनेमा पुन्हा एकदा बाप लोक नावाचा सिनेमा होता, म्हणजे बापावरच 2 सिनेमे एकत्रित रिलीज झाले होते. मकरंद माने या अवॉर्ड विनिंग दिग्दर्शकाचा हा सिनेमा होता. मकरंद मानेचे याच्यापूर्वीचे सगळे सिनेमे हिट होते. आणि शशांक शेंडे, विठ्ठल काळे, पायल जाधव, नीता शेंडे नावाच्या कसलेल्या कलाकारांचा हा सिनेमा होता. आणि सिनेमाने बिझनेस बऱ्यापैकी केला, कारण सिनेमाबद्दल खूप चांगल्या गोष्टी बोलल्या जात होत्या. सिनेमा एक अप्रतिम सिनेमा होता, खूप सुंदर सिनेमा होता. मी पाहिला नाही, पण लोकांच्या रिव्ह्यूजवरून मी सांगतो की हा एक सुंदर सिनेमा बापलेकच्या माध्यमातून आपल्यासमोर आला होता. मकरंद माणेचा हा सिनेमा होता. मकरंद माणेचे सिनेमे मला पर्सनली स्वतःच खूप जास्त आवडतात, उत्तम दिग्दर्शक आहे. त्याच्यानंतर 15 सप्टेंबरला एक सुंदर सिनेमा रिलीज झाला होता, तो म्हणजे शिवाजी दोलतडे यांचा खळग नावाचा सिनेमा होता. तर खळग हा सुद्धा मला त्याच्यामध्ये माधवी जुवेकर, कार्तिक डोलतडे, सुलतान चिखलकर आणि रोशनी कदम नावाच्या कलाकारांचा समावेश होता. वर्षामध्ये मला वाटतं हा शिवाजी दोलतडे यांचा दुसरा सिनेमा आहे खळग. तर हा सिनेमासुद्धा कुठं आला कुठं गेला कळलं नाही, कारण प्रमोशन खूप कमी पडलं होतं या सिनेमाचं असं जाणवत होतं. पण हा सिनेमा बऱ्यापैकी केला असेल बिझनेस, आय डोंट नो, मतलब खळगमध्ये मला फारसं काही माहिती नाही आहे. त्याच्यानंतर 29 सप्टेंबरला पुढचा सिनेमा रिलीज झाला, 3 अडकून सीताराम नावाचा सिनेमा होता. याही सिनेमाबद्दल खूप प्रमोशन झालं होतं, खूप मेहनत घेतली होती या सिनेमावर. हा संपूर्ण सिनेमा फॉरेनमध्ये शूट झाला होता. ऋषिकेश जोशी यांचा हा सिनेमा होता. वैभव तत्ववादी, आलोक राजवाडे, प्राजक्ता माळी आणि शंकरशन कराडे नावाचे दिग्गज जबरदस्त कलावंत याच्यामध्ये होते. पण या सिनेमाकडनं खूप जास्त अपेक्षा होत्या, खूप जास्त अपेक्षा होत्या की हा सिनेमा सुपर डुपर हिट जाणार आहे, सुपर डुपर हिट होईल. पण याही सिनेमाचं फारसं काही ऐकायला मिळणार नाही आहे. त्याचं कारण असं असू शकतं की 3 अडकून सीताराम हे नावच मुळात लक्षात राहत नाही, हे नाव असं का ठेवलं. मग काय सिनेमा पाहिला नाही, त्यामुळे सिनेमाबद्दल काय फारसं बोलणार नाही, पण सिनेमाकडनं खूप जास्त अपेक्षा होत्या. तर ओव्हरऑल सप्टेंबर महिन्यामध्ये टोटल 5 सिनेमे रिलीज झाले होते. त्यापैकी जर कोण हिट कोण फ्लॉप असं म्हटलं तर सांगायला आवडेल मला की याच्यामध्ये त्यातल्या त्यात मी फ्लॉपबद्दल तर बोलणार नाही, पण हिटबद्दल नक्की बोलणार आहोत. त्यातल्या त्यात बापलोक हा सिनेमा बऱ्यापैकी त्याने बिझनेस केला आहे. 3 अडकून सीताराम यानेसुद्धा बऱ्यापैकी बिझनेस केला आहे. त्याच्यानंतर टेरिटरीने काय केलं फारसं काही माहिती नाही, पण या 2 सिनेमाबद्दल थोडंसं ऐकून आहे म्हणून मी सांगतो की मी बऱ्यापैकी बिझनेस केला असेल. तुम्हाला काय वाटतं, कुठला सिनेमा हिट होता, कुठला फ्लॉप होता, कुठला आवडला कुठला नाही आवडला, हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये नक्कीच कळवा, कारण तुमच्या कमेंट्स आमच्यासाठी खूप प्रोत्साहन देणाऱ्या असतात. तुमच्या प्रोत्साहनामुळेच आम्ही अशा प्रकारचे व्हिडिओज बनवत असतो. तर मित्रांनो, पुढच्या एपिसोडमध्ये बघूया की 2023 ऑक्टोबरमध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले होते आणि कोण हिट झालं कोण फ्लॉप झाला. एपिसोड आवडला असेल तर नक्कीच या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट नक्की करा. पुढच्या एपिसोडमध्ये भेटूया. 2023 ऑक्टोबरमध्ये कुठले सिनेमे रिलीज झाले हे घेऊ. थँक्यू.